फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे सोमवार आणि आजची तारीख आहे, हे दोघं सांगते. काय तारीख आहे? चार. ओके, चार जून महिना संपला की नाही. आजची तारीख आहे 4 जुलै आणि आज ब्लॉग करत आहे तर संध्याकाळच्या 6:30 वाजले आहेत. उशिरा ब्लॉगला सुरू केलेली आहे. शेअर करणार आहेत सकाळची जी थोडीफार धावपळ होती आमची शाळेची, तयारी कशी काय हे थोडंफार शेअर करणार आहे तर तुम्हाला त्यात पुढे कळेल. आणि हेच आपलं नेहमीचं, वेगळं काहीच नाही. तर शाळेला जायच्या आधी आमची तयारी किंवा काय हेच दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर मी काल नारळाच्या वड्या केलेल्या आहेत, खोबऱ्याच्या वड्या केलेल्या आहेत. तर त्या मी कशा केलेल्या आहेत तर दरवेळेला काय व्हायचं की माझ्या ज्या नारळाच्या वड्या आहेत त्या म्हणजे काय व्हायच्या, मऊ व्हायच्या, अशा घट्ट होत नव्हत्या. मग मी काय ठरवलं की आपण पाकातल्या करून बघूया. मग त्या मी पाकात केलेल्या आहेत आणि झालेल्या आहेत घट्ट. म्हणजे असं जर आपण करत बसलो का नाही, साखर मिक्स करून खोबऱ्यामध्ये ते जर परतत बसतो आणि तो घट्ट गोळा होईपर्यंत जर आपण थांबलो तर त्यात वेळ पण खूप जातो. एक ताससुद्धा जवळजवळ ते मिश्रण गोळा होईपर्यंत एक ताससुद्धा म्हणजे खूप वेळ लागतो. आणि शिवाय ते मिश्रण लाल होऊन जातं. म्हणून मग मी काय केलं, ज्या पद्धतीनं मी केल्या त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा. त्यामुळे काय होतं, वेळही वाचतो, कलरही बदलत नाही वड्यांचा आणि टेस्टला पण अप्रतिम लागतात. तर तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आर्या बघा कशी करते, कसे केले डोळ्यावर आत्ता. कुठे जायचं तिला? वरातीत जायचं. आमच्या इथे शेजारी एक लग्न आहे आणि त्या लग्नाच्या वरातीत आहे ना, वरात बघायला जायचं आहे. नाचणार आहे का वरातीत? तू पण नाचणार आहे? आणि कपडे कसले घातले? तर असले कपडे घालतात का लग्नात? किती तेल लावलंय बघू. हिरो दिसतोय सोय, काय विचारतोय अरला कसा दिसतोय? छान दिसतय का घाण दिसतय? कसा दिसतोय? छान दिसतोय. इकडे मागची चेन लावते फ्रॉकची, ती काय केलंय क्लिपच? हे काय केलंयस? शाळेची तयारी झाली का? बॅग भरली का? नीट व्यवस्थित व्यवस्थित भांग पाड. येतोय का तुला पाडायला? रोज तेल लावायचं म्हणजे केस छान राहतात की नाही? हा मग कापायचेच की, वाढल्यावर कापायलाच पाहिजे ना. चला बॅग भरली का? येणारच आहे. मी माझं आवडते, तुम्ही तुमचं आवरा. चला ये इकडे, चल पटकन या. आज भांग पाडूया फक्त. किती वाजले? 9:30 झालेत. क्लिप लाव. आता कसे दोन नोटबुक करायचे, अजून एम्प्टी असता शाळेचा. तीन अभ्यास आहे, सगळ्यात अवघड तर एम्प्टी असणे अभ्यास असतच. इकडे दुसरी पावडर लाव. तू लावलीस का पावडर? कुठ लावली? नाही दिसत लावल्यासारखे, परत लाव.
मी लावू का? तर सगळं स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि मी आता आमच्या तिघांचे टिफिन भरत आहे. मी आज तांदळीची भाजी केली आहे, पालेभाजी, कारण सोमवारी आमच्या स्कूलमध्ये पालेभाजी आणायची असते, त्यामुळे मी मुलांना जो डायट असेल स्कूलचा त्यानुसार द्यायचा प्रयत्न करते. आणि मुलांचा टिफिन शक्यतो स्टीलच्या म्हणजे स्टीलचा डबाच द्यावा मुलांना, कारण जर प्लॅस्टिक वगैरे दिले तर त्याचा पातेला वगैरे घामही सुटतो आणि कसं होतं की वासही एक वेगळ्या प्रकारचा येत असतो प्लॅस्टिकच्या डब्यातून अन्न दिले तर. त्यामुळे शक्यतो स्टीलचा डबा प्रेफर करावा. तर इथे मी भरत आहे, नाश्ता वगैरे केलेला आहे, त्यामुळे मी एक चपाती देते मुलांना, त्यामुळे त्यांनाही अगदी टिफिन संपल्याचा फील येतो. नाश्ता वगैरे केलेला असतो, पुन्हा स्कूलमधून आल्यावर थोडंफार खाणं होत असतं त्यामुळे. तर अशा प्रकारे टिफिन मी भरून झालेला आहे माझा आणि आता बॉटल्सही भरायच्या आहेत. अजून झालं का टिफिन लावणार काढलाय रे? लावले का बॉटल भरत? अरे बॉटल भरती भर, तू पण तुझी भर आणि माझी पण भर, माझी पण भरार हा, मी बाकीच आवरते तोपर्यंत काय आम्ही देते. सकाळचं सगळं आवरलेलं आहे आणि आम्ही ते गेलं स्कूलला जाणार आहे. तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे खोबऱ्याची वडी इथे शेअर करत आहे पाकातली. सगळ्यात आधी मिक्सरला खोबरं बारीक करून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर तूप घेतलं आहे कढईमध्ये 2 चमचे, कारण 2 वाटी किस आहे खोबऱ्याचं. त्यानंतर एका ताटालासुद्धा मी तूप लावून ठेवलेले आहे. आता हे खोबरं आपल्याला काय करायचं आहे, जे ओलसरपणा असतो ना त्याला, तर कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला. हे याचा ओलसरपणा घालवायचा आहे, त्यामुळे हे मी आधी जवळजवळ 8 ते 10 मिनिट भाजून घेतलेलं आहे छान. त्याचा कलर नाही चेंज करायचा आपल्याला, पण ते कोरडं झालं पाहिजे, मंदाचेवरती भाजायचं आहे त्याला. तर खोबरं भाजून झालं, एका प्लेटमध्ये काढून ठेवलं. आता मी काय करणार आहे, 1 वाटी आणि अगदी थोडीशी वर 2 चमचे साखर घेतलेली आहे. जेवढं खोबरं होतं त्याच्या निम्मी साखर घेतलेली आहे आणि त्याच्या मध्ये अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे, जास्त नाही. आणि आता ही साखर एकसारखी ढवळत आपल्याला काय करायचं आहे, मेल्ट करून घ्यायची आहे. साखर अजिबात नाही दिसता कामा, त्यामुळे पूर्ण साखर वितळेपर्यंत ढवळत राहायचं आहे. एक तरी पाक येईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे. आता एक तर आलेली आहे, त्यामुळे मी याच्यात वेलची पावडर घालून घेतली आहे या पाकामध्ये. आणि आता खोबऱ्याचा किस टाकून घेऊया. आपण याच्यामध्ये दूध वगैरे काही वापरणार नाही आहोत, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दूध वापरू शकता अर्धी वाटी वगैरे, पण मी नाही इथे वापरलं, कारण पुन्हा ते आठवत बसावं लागतं आणि हे कमी वयात होणारी रेसिपी आहे. असं जर आपण खोबरं आणि साखर मिक्स करून जर ते आठवत बसलो तर त्याला खूप वेळ जातो आणि कलरही चेंज होतो वड्यांचा, त्यामुळे मी म्हणलं की अशा प्रकारेही करून बघूया. तर ही प्रोसेस साधारण 1/2 तास लागतो या सगळ्याला, 1/2 तासात होऊन जातात. तर हे मिश्रण आता पुन्हा एकदा घट्टसर होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे, जास्त नाही वेळ लागत याला, कारण पाक आपण ऑलरेडी पक्का पाक केलेला असतो. त्यानंतर जे ताटाला तूप लावलेलं होतं त्याच्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आणि मग एखाद्या उलथण्याला तूप किंवा तेल लावून अशा प्रकारे थापून घ्यायच्या नेहमीप्रमाणे वड्या. तर पहा, मी इथे चौकोनीचा आकार दिला आहे आणि आता वड्या पाडून घेत आहे. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये म्हणजे डायमंड शेप वगैरे पण करू शकता किंवा स्क्वेअर, मी ते स्क्वेअरच शेप केलं आहे. आणि अगदी छान घट्ट अशा वड्या होतात ह्या तुम्ही पाहू शकता. आधी माझ्या मऊ व्हायच्या, पण ह्या खूप छान झाल्या आहेत, खायला तितक्याच म्हणजे अशा मऊ, अगदी कडकही नाहीत, खायला मऊ, पण हातात धरता येण्यासारखी तरी वडी झालेली आहे आणि मी खुश झाले आहे अशा प्रकारे वडी करून. आर्याला बघूया कशी लागते वडी आता. आपण कसे मस्त आहे की नाही?